नम्र विनंती, हे चैनल सब्सक्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। त्यांनी ग्राम विकास, ग्राम एकता आणि ग्रामीण लोकांचं जीवन सुखी सुखकर होण्यासाठी पूर्ण आयुष्य जिजवलं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, आमचे ग्रामदैवत रामनाथ स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मी सर्वांचे आभार मानतो। हा कार्यक्रम आमच्या तरुण मंडळींनी आयोजित केला, याला मुख्य मार्गदर्शक आमचे बंधू विलासराव देशकरी पोलीस पाटील, तसेच त्यांचे चिरंजीव बापूरावजी ठेर आणि बऱ्याच लोकांनी, सर्व दिलीप चटुले आणि त्यांच्या भजनी मंडळांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्या रामनाथ स्वामी गुरुदेव सेवा मंडळ, भजनी मंडळ हे विदर्भस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली। या कार्यक्रमाला आमच्या भजनी मंडळाच्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मोजरी येथून दत्ताभाऊ मार्कंडेय हे उपस्थित झाले, त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि आजच्या जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदीताई पवार, सोबतच यशवंतरावजी पवार, आपल्या पंचायत समिती दारवा पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई राऊत, आपल्या सर्कलचे पंचायत समिती सदस्य संतोष भाऊ ठाकरे, आपल्या विभाग सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीभाऊ सिंहे, साहेबरावजी पाटील, यशवंतरावजी पवार, प्रकाशभाऊ राऊत, आमचे ज्येष्ठ बंधू दादासाहेब देशकरी आणि सर्व हे वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला आले, आमच्या गावकऱ्यांचा उत्साह वाढवला, मार्गदर्शन केलं आणि यातून निश्चितच आपल्या गावासाठी, ग्रामीण भागासाठी प्रबोधन होईल आणि संत तुकडोजी महाराजाचे, गाडगे महाराजाचे विचार हे घराघरापर्यंत जाईल। गाडगे महाराजांची स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन याबाबत कार्य केलेलं आहे। तसेच तुकडोजी महाराजांनी व्यसन मुक्तीवर अतिशय प्रगाढ केलेला आहे, पूर्ण आयुष्य त्यांनी त्या गोष्टीसाठी केलं। त्या सर्व गोष्टीचा निश्चित गावकऱ्यांना, परिसरातील लोकांना, उपस्थित सर्व भजनी मंडळांना निश्चित फायदा होईल। जे काही बाहेर गावून दुरून दुरून आमच्या गावी जे लोक आले, भजनी मंडळ आले, त्या सर्व लोकांचा अभिनंदन करते। या कार्यक्रमाचं आयोजन करून ज्या लोकांनी हे प्रवर्णी उपलब्ध करून दिली त्या भजनी मंडळाचे आभार मानते आणि जे सर्व आपल्या इथे प्रमुख मंडळी आली, म्हणणं आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्याप्रमाणे आज संपूर्ण गावात मंगलमय वातावरण झालेलं आहे। त्या सर्व मंगलमय वातावरणासाठी जे लोक दुरून दुरून आले, तर आपल्या विभागातून आले, त्यांचं सर्वांचं मी भजनी मंडळातर्फे, गावकऱ्यातर्फे सर्वांचं आभार मानतो। पुन्हा या आलेल्या लोकांचं सर्व भजनी मंडळाचं स्वागत करतो मनपूर्वक आणि हे सर्व भजनी स्पर्धा आनंदात चांगल्या वातावरणात पार पडेल अशा मी सर्व गावकऱ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो।
पुन्हा सर्व आलेल्या मंडळींचे आभार स्वागत आणि यासमोर आता पुढील कार्यक्रम आपले आयोजित धन्यवाद सर्वांचं आभार या ठिकाणी झालेलं आहे आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या कार्यक्रमाचे संचालन करणारे श्री साईभाऊ धरणसाहेब यांचं आपण काही चुकीनुसार स्वागत करू शकलो नाही तर आता हे चुकी लक्षात आल्यानंतर आता त्यांचं स्वागत श्री साईभाऊ धरणांचं स्वागत फिंगे दिसेल करते अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद मलाही वाटते की मलाही थोडंफार बोलता येत असावं सिद्धांत खरा ठरला माझा चला असावे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना भूक जरी लागलेली नसावी तरीसुद्धा थोडं थोडं जेवण करून यायचं आहे कारण काही वेळच जेवण्याची व्यवस्था आहे रात्रभर नाही आहे कारण रात्रभर इथे बसून आपल्याला भजनाचा आनंद घ्यायचा आहे त्याआधी सामुदायिक प्रार्थना होती त्यानंतर भोजन दान आहे म्हणून या